आता बातमी आहे पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या मकर संक्रांतीच्या तयारीची. मंदिरात आज विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला दागिन्यानं सजवण्यात आलेलं आहे पंढरपूरच्या मंदिरात. हे दृश्य आपण पाहतोय. विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. भोगी आहे आज आणि या निमित्तानं आज पंढरपुरातील रुक्मिणी मातेला विविध अलंकार परिधान करण्यात आलेत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं आजपासूनच विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी महिला भाविकांची गर्दी वाढू लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे. भोगीच्या निमित्तानं रुक्मिणी मातेला सोनं, हिरे, पाचू, माणिक अशा विविध प्रकारचे मौल्यवान दागिने घालण्यात आले आणि देवाला बाजरीची भाकरी आणि विविध प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्यही दाखवला जातो. दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी पंढरपुरातली मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात तयारी सुरू आहे, सजावट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर रुक्मिणीला देखील या ठिकाणी दागिने परिधान करण्यात आलेले आहेत. मंदिरात आज विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला दागिन्यांना सजवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे. तर सावळ्या विठ्ठलाची गोडी केवळ देशातच नव्हे तर परदेशातही असल्याचं पाहायला मिळालं. जपान, इंग्लंड, न्यूझीलंड, अमेरिका, जर्मनी, ब्राझील या देशातील 86 विठ्ठल भक्तांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शनानंतर या परदेशी भाविकांनी मदन महाराजांच्या वाड्यात संस्कृत भाषेतून सामुदायिक विष्णू सहस्त्र नामाचं पठण केलं. हमारा मात भक्ति है और जो भक्ति प्राप्त करनी है तो वो सिर्फ संतों के चरणों में प्राप्त हो सकती है. इसीलिए वो हर साल कोशिश करते हैं भक्तों को पंढरपुर या महाराष्ट्र में लाने के लिए, क्योंकि यहाँ संत शिरोमणि होते हैं तो उनका दर्शन के लिए, ताकि वो अपने पद पर आगे भक्ति में बढ़ सके.